बघण्यापासून किंवा घ्यायचं हे ठरवण्यापासून ते इकडे ॲक्च्युली राहायला आल्यापर्यंतचा हा प्रवास इतका सुंदर झालेला आहे आमचा की वी वुड रिअली लाईक टू शेअर इट विथ एव्हरीवन. सो आमची एक साधी अपेक्षा होती की आपल्याला लिफ्ट असलेलं घर हवं, ज्याच्यामध्ये वर खाली करायला जेव्हा माझे आई बाबा किंवा काही समजा झालं तर हे होऊ नये. पण हा एरिया सोडायचा नव्हता. काही बिल्डर असे असतात की ते फक्त सुपरफिशियल याच्याकडे मेकअपकडेच लक्ष देतात. इथे दोन्हीमध्ये ती मॅच्युरिटी आहे की दे नो व्हॉट दे आर डुईंग, दे आर बीइंग देअर फॉर सो मेनी इयर्स. त्यांनी गॅदर केलेला सगळा इंटेलिजन्स एक्सपिरियन्स त्यांच्या त्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीच्या रोबस्टनेसमध्येही दिसतो आणि डिझाईन ॲस्पेक्ट्समध्येही दिसतो. त्यामुळे दीज आर रिअली ग्रेट. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी सगळं एक्झिक्यूट केलं आणि ते आधीच आम्हाला म्हणाले होते, म्हणजे शिवसरांशी पहिल्यांदा बोलताना एक हे असा होता की तुम्ही कन्स्ट्रक्शनला वेळ लावता असा एक सूर आहे. ते म्हणले आम्ही वेळ नाही लावत, आम्ही वेळेत करतो. जो काही आमचा जो काही ठोकताळा आहे ज्यापर्यंत स्लॅबला जेवढा वेळ लागला पाहिजे तेवढा लागलाच पाहिजे, तेवढं ते मॅच्युअर झाल्याशिवाय आम्ही पुढचं काम करणार नाही म्हणजे नाही. कारण ते शेवटी आमच्या नावावरती सगळं अवलंबून आहे बेसिकली, आणि तुमच्यासारखी लोकं इथं घेणं आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी ते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं बेसिकली. सो वी वर नॉट वरीड की आम्हाला 18 महिन्याच्याऐवजी 22 महिने लागले. वी आर ॲब्सोल्युटली फाईन विथ इट. आणि जे आम्ही सांगतोय तेच मे बी 10 जणांचं मत आहे बेसिकली, पण कुठेही क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नको. इट वॉज वर्थ द वेट. म्हणजे थोडा डिले झाला, जे काही ठरवले होते की याच्या म्हणजे शिफ्ट झाल्यावर अमकं करू, शिफ्ट झाल्यावर तमकं, जे काही लाईनअप केलं होतं ते थोडं पुढे मागे झालं. बट फायनली ॲट द एंड ऑफ द डे इट वॉज वर्थ द वेट. म्हणजे घाईघाईनी काहीतरी कसं तरी स्लॅब टाकली आहे, कसं तरी हे केलं आहे, त्याचे प्रॉब्लेम्स नंतर जाणवतात. सो मॅ फ्रँकली टू पुट इट इन अ नटशेल, म्हणजे आता आमचं घर आहे तर आम्हाला कौतुक आहेच आहे त्याचं. पण तो म्हणला तसं की आमच्या डिझायनरनी पण सांगितलं की नाही अहो हे म्हणजे कन्स्ट्रक्शनचा दर्जा किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी विचारपूर्वक दिलेल्या आहेत, त्या डक्ट्स दिलेले आहेत पाणी हे व्हायला किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे कोणीही देत नाही. सो दॅट वॉज अ रिअट्रेशन फ्रॉम द टेक्निकल साईड. प्लस ऑफकोर्स येणारी जी लोकं आहेत म्हणजे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, अरे काय घर यार, अमेझिंग घर यार, असाच सगळ्यांचा एक सेंटिमेंट आहे. आणि प्रत्येक जण आमच्याकडनं प्रिया मॅडमचा नंबर घेऊन गेलेले हो. म्हणजे ऍक्च्युली आता 2-3 लोक ओळखीतली घर बघतायत फॉर व्हॅलिड रिझन्स. आमच्यासारखंच आहे, एरिया सोडायचा नाही आहे, मुलांच्या शाळा जवळ आहेत, बरेच मुद्दे आहेत. तर घर बघून गेल्यावर मला नंबर दे गं किंवा आय थिंक आय कॉन्टॅक्ट देम असं आवर्जून, किंवा तुम दे वॉन्टेड टू नो की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे विथ पी जे सर्व बाबतीत. कारण टिपिकली फायनान्स इज वन बिग थिंग दॅट एव्हरीवन कन्सिडर्स, की लिव्हे किती देतात किंवा मार्जिन देतात का वेळेची, किंवा असं नाही ना होते की म्हणजे दे आर कमिटिंग समथिंग अँड गोईंग बॅक ऑन दॅट. लोकांना सुद्धा ते खूप आवडतंय व्हॉट दे सी इन टर्म्स ऑफ अ होम. त्यामुळे इट्स बीन वंडरफुल, आणि सगळ्यात म्हणजे ॲज अ होम मेकर हु फेसेस मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स ॲट होम, नळच गळतोय, अमकंच काम करत नाही आहे, किंवा यु नो ऑल दीज थिंग्स, अक्षरशः किशोर इज अ फोन कॉल अवे लिटरली. मैं काही कारणाने घेऊ नाही शकले फोन, तर ते फोन करतात काय झालं मॅडम, का फोन केला होतात, आणि शक्यतो त्याच दिवशी नाहीतर दुसऱ्या दिवशी somebody comes, checks the problem, resolves the issue. किंवा काही जरा मेजर असेल की मॅडम 2 दिवस लागेल, तर तसं सांगून एक यु नो दे गिव्ह अस दॅट काय म्हणायचं एक एस्टिमेट की 1-2 दिवस लागतील किंवा थोडा वेळ लागेल. त्यामुळे इव्हन म्हणजे असं नाही झालेलं की ठीक आहे आता बिल्डिंग झाली, घर तुम्हाला दिलं, पोझेशन दिलं, हँड ओव्हर केला, नाव वी आर आउट ऑफ द पिक्चर असा कुठेच फील नाही आहे. मैं प्रिया मॅम खूपदा म्हणतात की मॅम काही नाही, दिस इज अ यु नो इट्स अ रेवंत फॅमिली, इट्स अ फॅमिली ऑफ पी जे ए. तर इट इज ॲक्च्युली लाईक दॅट, नुसतं सांगू हां, म्हणजे इट्स नॉट समथिंग जस्ट वन सेज, पण खरंच तसं आहे. मी कुठेही असं लॉस्ट नाही वाटत की अरे बापरे आता हा प्रॉब्लेम मला आता कोणाला कॉन्टॅक्ट करायचा. ही इज ऑलवेज, किशोर इज ऑलवेज अ फोन कॉल अवे, आणि विच आय फाइंड व्हेरी कमेंडेबल. आणि दुसरं काय की बाकीच्या याच्यामध्ये कसं की
शेवटी कसं आहे की फ्लॅट घेणारा कोणीही एंटिटी असू शकते ना. मला क्लासेस काढायचे, मी फ्लॅट घेतो आणि याच्यामध्ये क्लासेस करतो. इंटिरियर माझ्या फ्रेंडबरोबर सगळं वर्कआउट करतो ना, वी ऑलवेज हॅड इन माइंड टू हॅव द वॉक इन वॉर्डरोब. ओके, म्हणजे अशी जर का नीश तयार करता आली याच्यामध्ये इतर कुठल्या रूममधलं हे जाणार नाही, म्हणजे ती रूम बंद झाली कोणी आतमध्ये असलं की मग काही इनएक्सेसिबिलिटी येते, म्हणून एक वॉक इन वॉर्डरोबची कॉन्सेप्ट होती. आणि या सगळ्या लेआउटच्या मॉडिफिकेशनमध्ये ती पॉसिबल झाली. आणि त्याच्यासाठी सगळं बेसिकली जे काही हे आहे कोऑपरेशन आहे ते पंडित जावडेकरांनी दिल्यामुळे आता आम्ही जेव्हा ते वापरायला लागलो तेव्हा त्याचे जे काही आम्हाला एक्झॅक्टली बेनिफिट अपेक्षित होते ते कळले. प्लस त्यांनी दुसरा फायदा, मी आधी असं म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशनबद्दल बोललो, इथे कसं होतं की आता 4 महिने झाले राहायला येऊन, म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये आम्ही राहायला आलो, तिन्ही बेडरूममध्ये ए सी वगैरे सगळे बसवून घेतले, पण सगळ्या उन्हाळ्याभरामध्ये आम्हाला एकदाही ए सी वापरायची गरज पडली नाही. कारण इथनं येणारं वारं, तिकडच्या खिडक्यांमधनं येणारं वारं, पश्चिम दिशा असल्यामुळे त्या साईडनी येणारं वारं, हे इतकं सगळं घरामध्ये खेळतं संध्याकाळी आणि सकाळच्या वेळामध्ये. आणि रात्रीच्या म्हणजे खरोखरच उन्हाळाभर आम्हाला ए सी लागला नाही, आणि त्या वॉक इन वॉर्डरोबमुळे एक नॅव्हिगेशनल पाथ त्याप्रमाणे तयार झाले, म्हणजे ऑल्टरनेटिव्ह. नाही तर कसं असतं, बऱ्याचदा एक हे असतो, फक्त एक लिनियर पाथ असतो, त्याच्यातनंच आपण नॅव्हिगेट करू शकतो. पण इथे कसं झालं की जसं वाऱ्याला क्रॉस व्हेंटिलेशन आहे तसं आम्हालाही चालायला फिरायला हिंडायला आणि सगळीकडनं ॲक्सेसिबिलिटीला क्रॉस म्हणजे नॅव्हिगेशनल पाथ्स आहे. तो एक बिग ॲडव्हान्टेज ऑफ द यु नो लेआउट. किंवा म्हणजे ह्या एरियामध्ये राहायचं किंवा इथंच फ्लॅट बघायचं महत्त्वाचं कारण होतं ती म्हणजे शांतता जी आहे ती या सगळ्या एरियामध्ये आपोआप मिळतेच. पण जेव्हा कन्स्ट्रक्शन म्हणजे नुसतं घर म्हणजे कसं होतं, बऱ्याचदा घरातनं बाहेर पडल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तितक्या चांगल्या नसतात, म्हणजे बिल्डिंगच्या मेंटेन केलेल्या. पण इथे तसं नाही आहे, म्हणजे आम्ही जे काही अँटिसिपेट केलं होतं ते सगळ्यांची यु नो 10 च्या 10 लोकांची साधारण मेंटॅलिटी सारखी असल्यामुळे आम्ही त्याच प्रकारचा ज्याला आपण कम्फर्ट म्हणू, इज ऑफ यूज म्हणू, तो सगळ्या बिल्डिंगसाठी आणि प्रत्येक घरासाठी असं आम्ही यु नो मॅनेज करू शकतो. आणि त्याच्यामुळे खूपसं म्हणजे आता एक प्रकारे म्हणजे एक एफर्टलेस लिव्हिंग ज्याला आपण म्हणू की जे सगळं आधी डिझाईन केलेलं असल्यामुळे त्या डिझाईन एक्झिक्युशनमध्ये केलेलं असल्यामुळे कुठल्याच म्हणजे लिटरली आम्ही पॅकर्स अँड मूवर्सनी आमचं तिकडचं सामान इकडे आणून टाकल्याच्या दुसऱ्या तासापासून वी आर कम्फर्टेबल लिव्हिंग इन द हाऊस. असं काहीच फील आला नाही, नो लर्निंग कर्व, नॉट ऍट ऑल. सगळं अगदी कम्फर्टेबली वी जस्ट स्टार्टेड लिव्हिंग इन लाईक यु नो. सो म्हणजे आवर्जून सांगायची गोष्ट ही आहे की जे नवीन फ्लॅट घेणारे आहेत ज्यांना खरोखरच आमच्यासारखं म्हणजे आता एकदाच होणार आहे फ्लॅट किंवा एक आपलं घर जे आहे ते एकदाच होणार आहे, तर इथल्यासारखा एक्सपिरियन्स मला आम्हाला कुठे न जाणवल्यामुळे तुम्हाला जर का खरोखरच स्वतःचं घर स्वतःच्या कस्टमायझेशननी स्वतःच्या डिझाईनप्रमाणे असं जर का हवं असेल तर प्रॉबेबली यू आर इन द बेस्ट हँड्स इफ यू गो इन विथ पंडित जावडेकर. कारण मी म्हणलं तसं त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या करण्यामध्ये तफावत नाही, जी त्यांनी फिलॉसॉफी ठरवून दिलेली आहे ती त्यांच्या शेवटच्या लिंकपर्यंत फॉलो होते, त्या सगळ्यांकडनं तो सिन्सिअर एफर्ट दिसतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे जे तुम्ही अपेक्षा करता घराच्या कडनं त्यापेक्षा कितीतरी जास्ती पटीने डिव्हिडंड म्हणतात तसं त्याचं म्हणजे रिटर्न मिळतात. त्यामुळे नवीन घर बघत असाल किंवा ज्याला ड्रीम होम म्हणतोय आपण तसं बघत असाल, ऑफिस हवं असेल, तर जरूर पंडित जावडेकर वी वुड रेकमेंड देम टोटली 200% अगदी बेधडक जा आणि यू विल हॅव अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स.